नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण पेरूच्या झाडाविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत यात प्रामुख्याने पेरूच्या पानांविषयी आपण औषधी गुणधर्मयुक्त माहिती घेणार आहोत कारण पेरूची फळे ही मीठ लावून सर्वांनीच खाल्लेली असतात खाल्लेली असतील आणि ती सर्वांना आवडतातही पेरूमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं आणि ते आपल्या शरीरास पोषक असं असतं परंतु मित्र हो या पेरूच्या फळाव्यतिरिक्त पेरूच्या पानांमध्ये सुद्धा अनेक औषधी गुणधर्म असतात तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले तारुण्य टिकवून ठेवणारे जे काही आवश्यक गुणधर्म असतात ते या, या पेरूच्या पानांमध्ये असतात त्यामुळे दीर्घकाळ तारुण्यासाठी व आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर दूर करण्यासाठी पेरूची पाने ही अतिशय फायदेशीर आहेत आता पोटाचे काही विकार असतील त्वचेचे काही विकार असतील तर या सगळ्या गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून पेरूच्या पानांचा उपयोग केला जातो जर आपल्याला आंबट ढेकर पोटदुखी मळमळ उलटी असे असा त्रास होत असेल तर पेरूचे एक दोन ताजी पानं घ्यायची आहेत आणि त्यावर चवीनुसार थोडंसं सैंदव मीठ घालायचं आहे साधं मीठही चालेल आणि ते मीठ आणि ती एक दोन ताजी पानं आपण बारीक चावून खाल्ली तर जे काही उलटीची समस्या आहे किंवा आंबट ढेकराची पोटदुखीची समस्या आहे त्यापासून मुक्ती होऊ शकते तसंच अगदी प्रवासादरम्यान उलट्या होत असतील तर प्रवास सुरू करण्याच्या अगोदर पेरूची दोन पाणी आणि थोडंसं मीठ खाल्लं तर ही उलटीची समस्या या उलटीच्या समस्येपासूनसुद्धा मुक्ती मिळू शकते मित्र जर दात किंवा दाढा दुखत असतील तर यावर सुद्धा या पेरूच्या पानांचा काढा केला किंवा एक पाच सहा पाने पाण्यात उकळून घेतली आणि या पाण्याने जर गुळण्या केल्या तर दात दुखी किंवा दाढदुखी मध्ये भरपूर असा आराम पडतो हो। याला कारण पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल व अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये जर रक्तातील वाढलेली साखर कमी करावायची असेल तर त्यावर सुद्धा पेरूचा रस अतिशय उपयुक्त ठरतो हा रस जर रुग्णाने नियमित घेतला तर मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळं जांभळाला ऑप्शन म्हणून सुद्धा आपल्याकडे आपल्याला याकडे बघता येईल अगदी वजन कमी करायचं म्हटलं तरी सुद्धा पेरूची पाने उपयुक्त ठरतात कारण शरीरातील फॅट्स वाढवणाऱ्या जे काही घटक असतात त्या घटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेरूची पाने जर खाल्ली तर त्याचा फायदा होतो आता जर आपल्याला गाठी आलेली असतील सूज आलेली असेल किंवा कधी कधी शरीरा वरती हातांवर पायांवरती गाठी येतात तर या गाठींवरती जर पेरूच्या पानांची पेस्ट केली लगदा केला आणि तो लगदा त्या गाठीवरती किंवा सुजेवरती लावला तर ती सूज कमी होण्यास मदत होते याचप्रमाणे आपल्याला सर्वांना माहीत असेल पेरूमध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणावरती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं त्यामुळे तारुण्य टिकून राहण्यास मदत होते त्वचेला एक वेगळी तकाकी किंवा वेगळा ग्लो येतो तसंच जर आपल्या त्वचेवरती चट्टे पडलेले असतील डोळ्यांभोवती काळी वर्तुळ जर आलेली असतील तर पेरूचा गर किंवा पेरूच्या पानांचा लगदा किंवा पेस्ट आपण त्या त्वचेवर त्वचेवरील चट्ट्यांवरती किंवा डोळ्यांभोवती काळ्या वर्तुळांवरती जर लावली तर जे काही आपल्या त्वचेमध्ये विकार असतील ते निघून जातात आणि कार काळी वर्तुळ कमी होतात त्वचेवर असणारे चट्टे सुद्धा बऱ्यापैकी निघून जातात आणि आपली त्वचा ही रोगमुक्त होते तसं पाहिलं तर पेरूच्या फळामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी असतं त्यामुळे पेरू हा मॉइश्चरायझरचं सुद्धा काम चांगल्या प्रकारे करतो आणि यामुळेच आजकाल जी काही सौंदर्य प्रसाधने बनवली जातात या सौंदर्य प्रसाधनांमध्ये सुद्धा मॉइश्चरायझर म्हणून या पेरूच्या घराचा वापर मोठ्या प्रमाणावरती होतो तर मित्र हो हे आहेत वेगवेगळे पेरूच्या पानांचे किंवा पेरूच्या फळाचे फायदे आणि औषधी गुणधर्म मित्र आपल्या दैनंदिन जीवनात जर या पेरूच्या पानांचा आणि घराचा वापर करायचा असेल तर आपण आपल्या डॉक्टरांच्या किंवा वैद्याच्या सल्ल्याने करावा ही विनंती आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद